लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बाबा से की कोविड ची 2020 च्या कालखंडात ज्याला लाट आली पेटीच्या वेळेला मी म्हटलं होतं की MIDC एरियामधलं बंद पडलेलं ऑक्सिजनचा एखादा प्लांट महानगरपालिकेने तो विकत घ्यावा आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन करावं। जर का ते शक्य नसेल तर महानगरपालिकेला मिळालेल्या भूखंडापैकी एखाद्या भूखंडावर आपल्या रुग्णालयाला लागेल एवढा ऑक्सिजन आणि अतिरिक्त झाला खाजगी रुग्णालयाला पण देऊ शकतो। दुर्दैवानं त्यावेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्यानं न बघितल्यामुळे जरी आपल्याकडे ऑक्सिजनच्या अभावी कोणाचा मृत्यू झाला नसला तरीसुद्धा एकूण तारांबळ झाली होती ही गोष्ट खरी आहे। आणि म्हणून पहिली लाट आणि तर 2021 ह्या मार्च एप्रिलमध्ये आलेली ही दुसरी लाट आता मीच सांगतो असं भाग नाही, जगातल्या तज्ज्ञ आणि देशातल्या तज्ज्ञ लोकांनी म्हटले तिसरी लाट येईल। मी तर म्हणतो तिसरी नाही चौथी पण लाट येईल। आणि म्हणून माननीय आयुक्त महोदयांना मी सांगितले की पहिल्या वेळेला कोणालाच या रोगाचा प्रादुर्भाव किती गतीने होईल याची कल्पना नसल्याकारणानं त्यावेळेला लोकांनी समजून घेतलं। पर दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपण सुद्धा काही ठिकाणी अपुरे पडलो, रात्रंदिवस महापालिकेचा प्रशासन विभागसुद्धा काम करत होता, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते लोकप्रतिनिधीसुद्धा काम करत होते, काही काही मनापासून काम करणाऱ्या लोकांना रात्रंदिवस जागून कुणाला क्वारंटाईन करण्याची तरतूद करणं, कुणाला ऑक्सिजन बेड देण्याची तरतूद करणं, कुणाला ICU नेण्याची तरतूद करणं आणि काहींना व्हेंटिलेटरमध्ये नेण्याची तरतूद करणं। नवी मुंबई शहराच्या एकूण नावलौकिकीला काला म्हणजे अनुलक्षून नवी मुंबईत असलेल्या खाजगी रुग्णालय ह्यामध्ये नवी मुंबईच्या लोकांची त्या ठिकाणी एकूण सेवा सुरू असताना आजूबाजूच्या पनवेल उरण खोपोली बदलापूर कल्याण अंबरनाथ किंबहुना काही ठिकाणी घोडबंदर ठाण्यातल्या लोकांनीसुद्धा या ठिकाणी आम्हाला एकूण आमच्या नातेवाईकांना या ठिकाणी रुग्णालयामध्ये सेवा मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केल्याने ते व्यक्त करणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही। तिकडची यंत्रणा असते, करोड रुपये आपण खर्च करतो उपयोग कधी होतच नाही याचा अर्थ फायर ब्रिगेडची यंत्रणा खरेदी करायची नाही असं नाही। आणि म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये येणारी लाट लक्षात घेता 4,000 साधे बेडवाले क्वारंटाईन सेंटर तयार ठेवा, 4 ते 5-6 हजार सुद्धा ऑक्सिजनची साधारणपणे 2,500-3,000 बेड तयार करा, ज्याला आपण एकूण ICU म्हणतो अशा प्रकारची 1,500-2,000 व्यवस्था करा आणि व्हेंटिलेटरची सुद्धा 1,000 व्यवस्था करा। महापालिकेचा जो बजेट आहे त्या बजेटपैकी मॅक्झिमम रक्कम ही कोरोनाच्या तिसऱ्या चौथ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करण्याकरता वापरा। एक गोष्ट खरी आहे की कोरोनाच्या ह्या संपूर्ण एकूण आपण सगळ्या ह्या साथीला मुकाबला करत असताना स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जे स्वच्छ शहर झालं त्यामुळे अन्य रोगराई कमी झाली, निश्चितपणे कमी झाली, परंतु काल स्वच्छता झाली म्हणून परत काय उद्याला ती स्वच्छता करायची नाही असं म्हणता येणार नाही, स्वच्छता चालूच राहिली पाहिजे। प्री मान्सूनची कामं म्हणजे नाळे गटर होल्डिंग पॉइंट्स त्याची स्वच्छता, त्याचबरोबर मी MSEBला पत्र दिलेलं आहे DP ज्या ठिकाणी सखल भागामध्ये, कारण गेल्या 2-3 वर्षांमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या परिसरामध्ये पाणी साठलं, लोक पाण्यात गेले आणि शॉकने लोक मेली, आणि म्हणून MSEBला पत्र त्याची कॉपी मी माननीय आयुक्त महोदयांना दिलेली आणि अशा प्रकारचे एकूण यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे। लसीच्या अनुषंगानं
म्हणजे पूर्वी सिनियर सिटीजन 50, 60, 70 कालखंडानंतर अप टू 45, आता 20 ते 45 चालले. आता लहान मुलांच्याकडं वॅक्सिन देण्याची गरज आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये रुग्ण झाले ते साधारणपणे 50 वरचे होते, दुसऱ्या टप्प्यात 20 वरचे झाले. आता लहान मुलांना सुद्धा त्याची लागण लागू शकते आणि म्हणून या सर्व यंत्रणा लहान मुलांच्यासाठी सुद्धा स्पेशल यंत्रणा उभी करावी अशा प्रकारची नेत्रा शिर्के यांनी सूचना केली. आणि ती गोष्ट खरी आहे की मोठी माणसं काहीतरी सांगू शकतील, लहान मुलं काय सांगणार, काय होते त्यांना ताप येतो, पण ताप येतोय सांगण्याचं सुद्धा त्याला निश्चितपणे काय सांगावं वाटणार नाही. आणि त्याकरता सुद्धा ती तशी तरतूद करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, आता एक गावठी म्हण आहे, गाव भरलाय मामाचा आणि एक नाही कामाचा, ही प्रचलित म्हण आहे. म्हणजे काही लोकांना वाटतं आता का केंद्र सरकार लस फुकट देणार आहे, काही महापालिकांना वाटतं राज्य सरकार फुकट देणार आहे. म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, मान्य ऐकताना आम्ही स्पष्ट सांगितले, मी सांगितलेलं आहे की केंद्र सरकार राज्य सरकारची वाट न पाहता आपल्या शहरातील लहान मुलापासून तर सिनियर सिटीजनपर्यंत असलेल्या सगळ्यांकरता, ते पैसेवाले असोत की गरीब असोत, प्रश्न असे पैसे असून सुद्धा लस लगेच कोणाला मिळेल अशातला भाग नाही. केंद्र सरकारने धोरण घेतले की केंद्र सरकारला लस, राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकारमार्फत महानगरपालिकांना आणि काही खाजगी रुग्णालयांना सुद्धा लस देण्याचं त्यांनी धोरण जाहीर केलेलं आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य माणूस तिथे जाऊ शकत नाही आणि त्यांची ती लस देण्याची एकूण फी आहे त्यांना परवडणार नाही. म्हणून आम्ही ठासी मागणी केलेली आहे की नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकांना केंद्र सरकार, राज्य सरकारच्याकडून मिळेल याची अपेक्षा न करता ज्या ज्या उद्योगाकडून ती लस मिळेल त्याच्याकडून ती लस घ्या. आणि युद्ध पातळीवर आता आम्ही तर म्हटले प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी एक म्हणजे 111 सेंटर तर उभी कराच, पण काही वॉर्डचा विस्तार इतका मोठा आहे की त्या ठिकाणी 2-2 सेंटरसुद्धा करावे लागतील. आणि अशा प्रकारची ॲडव्हान्समध्ये किंवा जेव्हा काही म्हणजे आक्रमण होईल त्यावेळेला आम्ही त्याचा मुकाबला करू असं नसता न करता सीमेवरच त्या ठिकाणी आपण आक्रमण रोखण्याकरता पुढे देखील सरसावलं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करावं. बाब अशी की मी माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी दर आठवड्याला येतो, आपल्याला माहिती आहे तो कधी कधी 15 होतो, परंतु आमच्या मनात एकच इच्छा आहे की नुसते का नवी मुंबईतले लोक सुखी राहावे असं भाग नाही आहे. किंवा मी तर सांगितलं औषधं मागवताना सुद्धा 10% एक्स्ट्रा मागवा. नवी मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांना जर नवी मुंबईतून अशा कालखंडामध्ये जर मदत झाली तर कोणी नवी मुंबईचा नागरिक दोष देणार नाही. औषधं असोत, लस असो किंवा आणखी यंत्रणा असो, किंबहुना जर का नवी मुंबईमध्ये साध्या कॉट, ऑक्सिजनच्या कॉट्स, ICU कॉट्स आणि व्हेंटिलेटरच्या कॉट्स जास्त झाल्या आणि आजूबाजूच्या लोकांना जर त्या ठिकाणी आपण जर सेवा देऊ शकलो तर निश्चितपणे नवी मुंबईच्या नावाला खऱ्या अर्थानं त्याला अर्थ प्राप्त होईल. कुठेतरी माणसामध्ये असा दुजाभाव करणं उचित, अशा वेळेला दुजाभाव करणं उचित नाही. आणि म्हणून मी आता ऐकताना सांगितलं की आमच्याकरता कसलीही मदत रात्री तुम्ही 12 वाजता 2 वाजता फोन करा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. शेवटी अशा परिस्थितीमध्ये राजकारण खरोखरच मी कोणी करू नये असं लोक म्हणतात तर आम्ही तर करतच नाही, परंतु ज्या लोकांच्या डोक्यामध्ये राजकारण करायचं आहे त्यांनीसुद्धा ह्या कालखंडानंतर राजकारण भरपूर करा. मोकळा वेल पडलेली आहे, मोकळा कालखंड पडलेला आहे. आणि मी सगळ्या आपल्या मीडियाला वॅक्सिन देण्याच्या अनुषंगाने सुद्धा मान्य आयुक्तांना सूचना केलेली आहे, ते राज्य शासनाकडे परवानगी देऊन म्हणजे खास मीडियाकरता करावं. किंवा मी त्यांना सांगितलं की छोटी प्रश्न असा की हे रस्त्यावर येऊन परिस्थितीचं अवलोकन करून त्यांच्याकडून आलेल्या सगळ्या माहितीवर आपण सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करतो. आता मीडियाला शेवटी हा पण हा म्हणजे कोरोनाच्या योद्ध्यातलाच भाग आहे, जसे पोलीस यंत्रणा आहे, जसे
नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, डॉक्टर आहेत, किंवा एकूण स्वच्छता भागातले लोक आहेत, किंवा अन्नपुरवठा करणारे लोक आहेत, मेडिकलमध्ये काम करणारे म्हणजे तुमचे ड्रगिस्ट आणि केमिस्ट आहेत, या सर्व घटकांना ही लस मिळणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे करणारे लोक जर मजबूत असले तर ज्यांच्याकरता करायचं त्यांच्याकरता क्वालिटी सेवा मिळू शकेल. मला वाटते की साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपणसुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस तुम्ही करत आहातच, तुमच्या प्रायव्हेट तुमच्या खाजगी चॅनलमधून सुद्धा, मीडियामधून सुद्धा, आता क्रिकेटच्या क्रिकेटर लोकांनासुद्धा सांगितलं गेलं कंपल्सरी की तुम्ही लोकांना सांगा की हा स्वच्छ धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा. आणि बाब अशी आहे की गेलेल्याविषयी ते यातनाच आहेत. खरं म्हणजे कितीतरी आपल्या कुटुंबातले लोक गेलेत, नात्यातले लोक गेलेत, सहकारी गेलेत, मित्र गेलेत. खरं म्हणजे ह्या कालखंडात कधीकधी त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्याची संधी नाही मिळाली तर दुःख मनामध्ये. आता आपण तोंडातून बोलू शकत नाही किंवा मी तुझ्याकडे नाही आलो, मला यातना वाटते, ती यातना काही सांगण्याची गरज नाही, परंतु ही गोष्ट खरी. आणि म्हणून लक्षात आलं का की आपण सर्वजण एकत्र काम करूया. अमित मेडकरनी केलेली मागणी की त्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांकडे कुठले मोबाईलसुद्धा काही लोकांकडे नाहीत, ते लोक असे काही बुकिंग करू शकत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याकरता त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अवेअरनेस देण्याकरता आशा वर्करचा वापर करावासुद्धा अशी मागणी केलेली आहे. इंदिरानगर, त्या ठिकाणी गणेशनगर, त्या ठिकाणी हनुमाननगर ह्या परिसरामध्ये अमित मेडकरनी केलेली मागणीचा पाठपुरावा करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. आयुक्ताने 3 महिने लागतील, त्याच्यानंतर संदीप नायकांनी स्पष्ट सांगितलं युद्ध पातळीवर त्या गोष्टीला सुरुवात करा. त्याकरता आमदार फंडामधून मी पैसे दिलेले आहेत, त्या तो काय पुरणार नाही, परंतु महानगरपालिकेच्या एकूण बजेटमध्ये जी काय तरतूद केली त्याच्यातली मेजर जी तरतूद ही आरोग्य विभागाला वापरा, आणि त्याच्यामधून ज्या ज्या औषधं असतील, लस असेल किंवा इन्स्ट्रुमेंट असतील, मेडिकल इन्स्ट्रुमेंट, याचा वापर करण्याकरता तयारी करा असं सांगितलं. आम्ही सांगितलं का त्या कॉन्ट्रॅक्टर कोण, तिथे CCTV कॅमेरा होता का, हे कुठून घडलं, त्या व्यक्तीचं नाव काय, तो तिथं गेला कसा वगैरे, सगळी माहिती घेऊन चौकशी करा, इन्क्वायरी करून त्याच्यातून निष्पन्न होईल. जो बेजबाबदारपणे त्या वागला असेल त्यावर कारवाई करा सांगितलेलं आहे. गरज पडली तर सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी विधानसभेत विचारू. प्रश्न असे, मी असे म्हटले की केंद्र सरकारच्याकडून काय मदत मिळाली, राज्य सरकारकडून काय मदत मिळाली, NGOकडून काय मदत मिळाली, कुठल्या गोष्टीकरता काय खर्च केला, किती कुठल्या वॉर्डमध्ये जनरल कामं किती झाली, त्याचं म्हणजे टेंडर निघालं का, योग्य पद्धतीनं त्याचा विल्हेवाट लावली का, त्याचा सगळा लेखाजोखा मागितलेला आहे. आणि ज्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये चूक वाटेल त्याविषयी विधान भवनामध्ये असलेल्या सगळ्या आयुधामार्फत तिथे आम्ही माहिती मागू आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा घडून आणू. ह्या कालखंडामध्ये ज्यावेळेला त्याचा पीकला ज्यावेळेला तो एकूण रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावेळेला लोकांच्याकडून जास्त पैसे काही रुग्णालयाने काढलेले आहेत, ॲडव्हान्स मागितलेले आहेत अनावश्यकरित्या. म्हणजे तर सूरज पाटलांनी सांगितलं की ऑक्सिजनचे पैसे ॲडिशनल लावलेले आहेत. एकूण त्या सर्व गोष्टीचा ज्याला ऑडिट होईल त्याला त्या गोष्टीचा लेखाजोखा होईल. कोविड ESI मध्ये ऑक्सिजनचा प्लांटच टाकण्याचं चाललेलं आहे, तिथे सध्या वॅक्सिनेशनचं काम चालू आहे, आणि ते संपूर्ण हॉस्पिटल महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन येणाऱ्या तिसऱ्या लाटेकरता तयारी करण्याचाच तो एक भाग असेल असं मी त्यांना सांगितलं. मागच्या साधारण आठवड्यामध्ये माननीय सिडकोचे MD त्यांना मी म्हटलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला कोविड सेंटर उभारण्याकरता 25 कोटी रुपये द्या. मधल्या कालामध्ये त्यांची माझी काय गाडबेट टेलिफोनिकसुद्धा होऊ शकली नाही. माननीय आयुक्त महोदयांना मी त्याला सांगितलं की मी तुम्हाला पत्र त्याचा तुम्ही पाठपुरावा करा. भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या जमिनीवर सिडकोचा उभारणी झाली, जर इथल्या लोकांना जर त्या ठिकाणी सिडकोची मदत योग्य वेळी होणार नसेल, अन्य लोकांना दिल्याचं पोटदुखी नाही, परंतु नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र, पनवेल महानगरपालिका क्षेत्र, उरण नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र
या लोकांना सुद्धा सिडकोनी मदत करायला पाहिजे अशी मागणी मी केली.